नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? मी नितीन वाघ, माझ्या धंदाई ट्रॅक्टर गॅरेज या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करतो. आज मी तुम्हाला स्वराज ट्रॅक्टरसाठी हायड्रॉलिक पल्टी नांगरचे किट कसे फिटिंग करतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. यासाठी आपल्याला सर्वप्रथम हायड्रॉलिक पंपाचा मेन प्रेशर पाईप खोलावा लागेल, कारण हायड्रॉलिक पंपाच्या प्रेशरच्या सहाय्याने हायड्रॉलिक नांगराचा प्रेशर पंप नांगर पलटी होण्यासाठी काम करेल. आम्ही फिटिंग करीत असलेला हा नांगर 10 इंच असून याची किंमत 77,000 रुपये इतकी आहे. हा नांगर आमचे नेर येथील मित्र श्री सुनील भाऊ पवार यांच्या भामेश्वर वर्कशॉपमध्ये उपलब्ध असून आम्ही याचे हायड्रॉलिक किट फिटिंगचे काम करीत असतो. हे आहे हायड्रॉलिक कंट्रोल वाल लिव्हर, याच्या सहाय्याने आपण हायड्रॉलिक नांगर पलटी करत असतो. या किटमध्ये काही ट्यूब नट असून काही बेंजो वायसर काही नटबोल्ट आहेत, याची माहिती आम्ही पुढे तुम्हाला देणार आहोत. हा हायड्रॉलिक नांगराचा मेन प्रेशर पंप असून हा कुठे व कसा फिटिंग होतो हेही आम्ही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. किट सोबत आलेले हे काही पाईप आहेत, त्याचबरोबर हे किट कपलर आपण पुढे फिटिंग करणार आहोत. हायड्रॉलिक नांगराच्या पूर्ण किटचे साहित्य आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल या उद्देशाने मांडले आहे. आता आपण 24 नंबरचा हा बेंजो बोल्ट खोलून हा हायड्रॉलिक पंपाचा प्रेशर पाईप खोलून घेऊ. त्याआधी आपल्याला 27 नंबरचा हा नट खोलावा लागेल. नट खोलल्यानंतर दुसऱ्या बाजूने जाऊन आपण 24 नंबरचा बेंजो बोल्ट खोलून हा हायड्रॉलिक पंपाचा प्रेशर पाईप बाहेर काढून घेऊ शकतो. मित्रांनो, आपण बघू शकता आम्ही दोन्ही बाजूने पाईप खोललेला असून आता या पाईपला आपण बाहेर काढून घेऊ. आता आपण खोललेल्या या हायड्रॉलिक प्रेशर पाईपाला या ठिकाणी कट करून 2 ट्यूब नट आपल्याला जोडायचे आहेत. या कट केलेल्या प्रेशर पाईपाला हे 2 ट्यूब नट आपल्याला आता जोडावे लागतील. आपण बघू शकता आमचे मित्र उमेश पवार किती काळजीपूर्वक आमचे काम करत आहेत, कारण या ट्यूब नटला व्यवस्थित वेल्डिंग झाली नाही तर तेथून ऑइल लिकेजची शक्यता असते.
या छोट्या ट्यूबनट जोडलेल्या पाईपाला कंट्रोल वाल्वीवरचा रिटर्न प्रेशर देऊन आपण ट्रॅक्टरचे हायड्रॉलिक लिफ्ट कवर चालू करू शकतो व मोठ्या पाईपातून आपण हायड्रॉलिक पल्टी नांगराच्या कंट्रोल वाल्वीवरला प्रेशर देऊ। पुढील काम सुरू करण्याआधी आपल्याला सर्व ऑइल प्रेशरचे नट बोल्ट, हायड्रॉलिक पाईप व प्रेशर पंपाला टेफ्लॉन टेप जोडून व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं आहे, कारण कुठूनही ऑइल लीकेज होऊ नये। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आम्ही सर्व सेक्शन बोल्ट, पाईप व प्रेशर बोल्टांना बेंजो वायसर जोडून टेफ्लॉन टेप व्यवस्थित जोडून घेतला आहे। आता आपण कंट्रोल वाल्वीवरला हे चार ठिकाणी ट्यूबनट जोडून घेऊ। आपण जोडत असलेले हे ट्यूबनट रबरी पाईपाच्या मदतीने क्यूब कपलरमध्ये ऑइल प्रेशर पोहोचवतात व तेथून पुढे तो प्रेशर हायड्रॉलिक पल्टी नांगरच्या प्रेशर पंपामध्ये जात असतो। हा आता आपण जोडत असलेला ट्यूब नट कंट्रोल बॉडीचा रिटर्न प्रेशर ट्रॅक्टरमध्ये देण्याचे काम करतो। या प्रेशरमधून पुढे ट्रॅक्टरचे हायड्रॉलिक लिफ्ट कवर काम करत असते आणि या चौथ्या ट्यूबनटद्वारे आपण ट्रॅक्टरचा हायड्रॉलिक ऑइल प्रेशर कंट्रोल बॉडीसाठी आपण देत असतो। या प्रकारे आपण चारही ट्यूबनट जोडून घेतले आहेत। आता या हायड्रॉलिक रबरी पाईपांना क्विक कपलरसाठी मेल कपलर जोडून घेऊ। मित्रांनो, आपण बघत असलेली ही हायड्रॉलिक नांगराची किट फिटिंग फक्त स्वराज ट्रॅक्टरसाठी नसून सर्व ट्रॅक्टरसाठी सारख्या पद्धतीची आहे। फक्त आपल्याला हायड्रॉलिकचा मेन प्रेशर पाईप योग्य रीतीने ओळखून योग्य ठिकाणी कापावा लागेल, मग ते स्वराज असो, महिंद्रा असो वा जॉनडीयर ट्रॅक्टर असो किंवा सोनालिका असो। आपण याच पद्धतीने सर्व ट्रॅक्टरला हायड्रॉलिक पल्टी नांगराचे हे किट बसवू शकतो। आता आपल्याला प्रेशर पंपालाही दोन ठिकाणी ट्यूबनट जोडावे लागतील व पुढे क्यूब कपलरमधून निघालेला प्रेशर आपल्याला या प्रेशर पंपाला जोडावं लागेल। आता आपण या दोन्ही ठिकाणी ट्यूबनट जोडून प्रेशर पंपाची पण फिटिंग पूर्ण करू।
आता आपण कट केलेल्या या दोन्ही प्रेशर पाईपाला दोन रबरी पाईप जोडून दोन्ही पाईप ट्रॅक्टरमध्ये फिटिंग करून घेऊ. ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला हायड्रॉलिक पंपातून हा प्रेशर पाईप खोलला होता त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आपल्याला हा पाईप हायड्रॉलिक पंपाच्या कपलरमध्ये 27 नटमध्ये फिटिंग करायचं आहे. पुढे ट्रॅक्टरच्या मडगाटला 13 नंबरचे दोन होल करून आपल्याला कंट्रोल वाल्व लिव्हर बॉडी जोडावी लागेल व आता हायड्रॉलिक पंपातून जोडलेला मेन प्रेशर पाईप या ठिकाणी आपल्याला जोडावा लागेल. त्यानंतर कंट्रोल वाल्व बॉडीचा रिटर्न प्रेशर आपल्याला या पाईपाद्वारे या ठिकाणी जोडून पाईपाचा पुढील भाग ट्रॅक्टरच्या लिफ्ट कव्हरमध्ये जोडावा लागेल. कंट्रोल बॉडीतून निघालेला रिटर्न प्रेशर आपण या पाईपाद्वारे लिफ्ट कव्हरमध्ये जोडू शकतो व त्यातूनच पुढे ट्रॅक्टरचे हायड्रॉलिक लिफ्ट कव्हर काम करत असते. कंट्रोल बॉडीचे मेन प्रेशर व रिटर्न प्रेशर लिफ्ट कव्हरमध्ये जोडल्यानंतर आपल्याला हे क्विक कपलर म्हणजेच मेल फिमेल मडगार्डला जोडावे लागेल. हे क्विक कपलर जोडल्यानंतर आपल्याला क्विक कपलरमध्ये कंट्रोल बॉडीतून हे दोन रबर पाईप जॉईंट करावे लागतील. तेथूनच कंट्रोल बॉडीमधून मागच्या बाजूच्या प्रेशर पंपामध्ये हायड्रॉलिकचा ऑइल प्रेशर जाणार आहे. हे रबरी पाईप जरा जास्त लांबीचे असल्यामुळे थोडक्यात ॲडजस्टमेंट करून आम्हाला हे फिटिंग करावे लागत आहेत. नंतर त्या मापाचे पाईप मागून आपण इथे फिटिंग करू शकतो. ट्रॅक्टर साईडचे सर्व फिटिंग म्हणजेच कंट्रोल बॉडी फिटिंग व क्विक कपलरचे फिटिंग झाल्यानंतर आपल्याला शेवटी हा प्रेशर पंप या नांगरामध्ये फिटिंग करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला हा हायड्रॉलिक पल्टी नांगर किट फिटिंगचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या या चॅनलवर म्हणजे धंदाई ट्रॅक्टर गॅरेज या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आणि जमल्यास तर माझा हा व्हिडिओ आपल्या ट्रॅक्टर चालक मालक मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा, कारण हा व्हिडिओ कधीतरी कोणाच्या कामास येऊ शकतो. मित्रांनो, आपण बघू शकता की आम्ही हायड्रॉलिक नांगराचा प्रेशर पंप नांगरामध्ये जोडलेला आहे. आता हे प्रेशर पंपाचे दोन रबरी पाईप जोडून आपण ही फिटिंग पूर्ण करू व या नांगरात ट्रॅक्टर जोडून ट्रॅक्टरची ट्राय देखील घेऊ की हे नांगर
कशा पद्धतीने काम करते किंवा आपल्याला काही अडचण येते का हेही आपण बघू। मित्रांनो, या नांगराच्या पीठची फिटिंग योग्य पद्धतीने झालेली असून नांगरही योग्य रीतीने पलटी होत आहे, लिव्हरही योग्य पद्धतीने काम करत आहे। तर चला मित्रांनो, मी तुमचा निरोप घेतो आणि पुन्हा भेटतो अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या विषयासोबत। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र।